आषाढ़ी एकादशीच्या सोहळ्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। यामुळे संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघालाय। पुणे जिल्ह्यातील मुळशीतल्या नेरे इथले भाविक विनोद जाधव यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली। विठ्ठल रुक्मिणीचं शिखर, संत नामदेव महाद्वार, संत तुकाराम महाराज भवन या ठिकाणची विद्युत रोषणाई आकर्षक पद्धतीनं करण्यात आली। संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडपावर चलचित्र पद्धतीनं साधू संतांची चित्र या विद्युत रोषणाईच्या माध्यमातून दाखवली जात आहेत। नुसत्या मंदिर शिखर कळस एवढाच भाग नाही तर सभा मंडपामध्ये सुद्धा ही विद्युत रोषणाई केलेली असून खास करून दर्शन मंडपावर अत्यंत आकर्षक अशी साधू संतांची त्याचबरोबर विठ्ठल भगवान आणि रुक्मिणी मातेची सुद्धा छायाचित्र समाविष्ट करून त्यांनी चलचित्र असं स्वरूप देऊन ही विद्युत रोषणाई केलेली आहे। आई भवानीचा गजर म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या चर्चेत आरएसएसची विचारसरणी अडथळा ठरत असल्याचा अजब शोध पंतप्रधान इम्रान खान यांनी लावलाय। भारत आणि पाकिस्ताननं चांगले शेजारी बनून राहावं याची आम्ही कित्येक दिवसांपासून वाट पाहतोय, पण करणार काय? आरएसएसची विचारसरणी या मार्गात आड येते असं खळबळजनक विधान इम्रान खान यांनी शुक्रवारी केलं। इम्रान खानच्या अजब दाव्याचा संजय राऊतांनी जोरदार समाचार घेतला। जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, या आरएसएसच्या विचारात इम्रानला झोंबण्यासारखं काय असा सवाल त्यांनी विचारला। राज्यातील 967 आयटीआयसाठी 149,296 जागांसाठी ऑगस्ट 2021-17 प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। सरकारी आयटीआय संस्थांमध्ये 93,816 तर खासगी आयटीआय संस्थांमध्ये 55,480 जागा उपलब्ध आहेत। सर्वाधिक 31,196 जागा पुणे विभागात असून त्यापाठोपाठ मुंबई विभागात 20,648 जागा उपलब्ध आहेत। सबरीमला मंदिर 5 दिवसांसाठी उघडण्यात आले। आजपासून 21 जुलैपर्यंत हे मंदिर खुलं राहील। रोज 5,000 भाविकांनाच दर्शनाची परवानगी आहे। भाविकांना 48 तासांमधला आरटीपीसीआर अहवाल सादर करणं बंधनकारक आहे। विद्युत वाहिनीत सातत्यानं होणाऱ्या बिघाडामुळे गेल्या 3 दिवसांपासून नौपाडा भागातील विद्युत पुरवठा 2 ते 3 तासांसाठी खंडित होतोय। रहिवासी क्षेत्रासह नौपाडा भागात मोठ्या प्रमाणात दुकानं, सरकारी कार्यालय देखील आहेत। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे महापालिकेच्या नौपाडा प्रभाग समिती कार्यालयात दाखले मिळवण्यासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावं लागलं, तसंच घरून काम करणाऱ्यांची कामं रखडली आहेत। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडीच्या चौकशीनंतर जळगावातील त्यांच्या मुक्ताईनगर इथल्या निवासस्थानी दाखल झाले। त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली। सध्या ईडीची चौकशी सुरू असल्यामुळे आता बोलणार नाही, मात्र चौकशी पूर्ण झाल्यावर आपण सविस्तर बोलू असं सांगत खडसेंनी बोलणं टाळलं। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24